रिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि झटपट तयार होणारी अशी कटाची आमटी. चला तर मग रेसिपी पाहूया. कटाच्या आमटीसाठी इथे मी घेतलंय 1 चमचा मोहरी, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा भरून लाल मिरची पावडर, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, 1/2 लिंबा एवढी चिंच आणि तेवढाच गूळ मी थोड्याशा पाण्यामध्ये असं भिजत ठेवलाय आणि हा कोळ मी वापरणार आहे. 2 टेबलस्पून ओलं खोबरं, 2 टेबलस्पून सुकं खोबरं खरपूस भाजून मी मिक्सरमधून त्याचं असं बारीक वाटण करून घेतलंय. फोडणीसाठी तेल आणि तयार कट घेतलंय मी 2 वाट्यावरून. पुरणपोळ्या बनवताना जी डाळ उकडून घेतली जाते पुरणासाठी त्यातील पाणी जे निथळून घेतलं जातं त्याला कट असं म्हणतात. परफेक्ट पुरणपोळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. इथे मी कढई गरम करून घेतली आहे. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल, या तेलामध्ये आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. फोडणीसाठी मोहरी, तेलामध्ये मी मोहरी ऍड केली आहे. मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये थोडासा हिंग ऍड करायचा. आता मी यामध्ये कढीपत्ता ऍड करते. कढीपत्ता ऍड केल्यावर यामध्ये आपल्याला जे आपण सुकं खोबरं आणि ओलं खोबरं भाजून जी पावडर करून घेतली होती ती ऍड करायची आहे. आता लगेचच यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद हे तिन्ही मसाले मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला जो कट आहे तो ऍड करायचा आहे. ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे. मसाले आपल्याला तेलामध्ये करपू द्यायचे नाहीये. यामध्ये मी आता चिंच आणि गुळ भिजत टाकून जो कोळ बनवला होता तो ऍड करून घेते. चवीनुसार मीठ, हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याला आता आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. या कटाच्या आमटीला छान अशी उकळी फुटायला सुरुवात झाली आहे. मी याला जस्ट थोडस मिक्स करून घेते. याला अजून एक छान उकळी आल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता 2 मिनिटं व्यवस्थित मी याला उकळी येऊ दिलेली आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. गॅस बंद करते आणि ही मस्त टेस्टी झटपट तयार होणारी कटाची आमटी खाण्यासाठी रेडी आहे. ही कटाची आमटी खूप मस्त टेस्टी आणि झणझणीत अशी बनते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जे पूर्णपणे फ्री आहे. थँक्यू.